सातव्यांदा आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून गेल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडणार असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक त्यानंतर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार आणि वैद्यकीय शिक्षण, उच्च तंत्रज्ञान, ऊर्जामंत्री, अर्थमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष असा राजकीय प्रवास करून उत्पादन शुल्क विभाग हा राज्याचा सर्वात मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणारा विभाग असून पुढील काळात या विभागांमध्ये चांगल्या पद्धतीने काम करून सरकारचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तर राज्यातील आर्थिक मंदी आणि कामगारांचे प्रश्न असे गंभीर प्रश्न समोर असताना कामगार आणि उद्योग मालकांचा एकमेकांमध्ये समन्वय करून उद्योगांना चालना देऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काम करणार असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. असं की उत्पादन शुल्क विभागाच्या मार्फत मोठा महसूल राज्य सरकारला मिळतो, तो महसूल अधिकाधिक कसा वाढवता येईल या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न राहणार आहे. आणि कामगार विभाग जो आहे तो कामगार विभाग इंडस्ट्री आणि कामगार यांच्यामध्ये एक समन्वय घालण्याच्या दृष्टिकोनातून या विभागाचं काम चालतं. तर याच्यामध्ये एक भूमिका हीच राहणार आहे की स्थानिक कामगारांना काम मिळालं पाहिजे, जे शिकलेले आहेत पण काही अनस्किल्ड आहेत, काही स्किल्ड आहेत. अनस्किल्ड असतील त्यांना स्किल्ड कसं करायचं, स्किल्ड असतील त्यांना अधिक ट्रेनिंग कसं द्यायचं, हा पण प्रयत्न त्याच्यामध्ये राहणार आहे. आणि त्याच्याच बरोबरीनं कंत्राटी कामगारांची आज जो मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आहे त्याच्यातून सुद्धा कसा मार्ग काढता येईल आणि उद्योगांचं सुद्धा उत्पन्न कसं वाढेल, त्यांचंसुद्धा प्रोडक्शन कसं वाढेल आणि कामगारांना सुद्धा कसा न्याय मिळेल हे पाहणार. आर्थिक मंदीचं सावट देशभरच आहे, राज्यही त्यातून उद्भवतो आहे, कामगारांमध्ये स्थिरता निर्माण होण्यासाठी आपण काय असं आहे की आर्थिक मंदीचं सावट देशभर आहे, त्याच्यामुळं जरूर काही समस्या औद्योगिक क्षेत्रापुढे आहेत, उद्योगपतींच्या पुढे आहेत. परंतु त्याच्यामधून सुद्धा कमीत कमी दोघांच्यामध्ये अडचणी तयार होऊन जास्तीत जास्त उत्पन्न कसं करता येईल त्याचा समन्वय घालावा लागेल.